नमस्कार, बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. भाजपाच्या जिल्हा नियोजन मंडळमधील कमी होत चाललेलं अस्तित्व याबाबत आमदार वैभव नाईक यांनी भाष्य केलेलं आहे. काय म्हणलेत आमदार वैभव नाईक ते पाहूया सविस्तर. जिल्हा नियोजन मंडळातील भाजपचं अस्तित्व नारायण राणेंनी आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी संपवलं. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या अशासकीय सदस्यांची नेमणूक 2-4 दिवसापासून जाहीर होत आली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी खरं तर शिवसेनेला संपवण्याच्या नादामध्ये आपणच जिल्हा नियोजन संपली हे कालच्या नियुक्तीवरून दिसून आलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना फक्त 4 पदं आणि इतर शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांना मात्र 8 पदं आणि त्यामुळे भाजपचं अस्तित्व ज्याप्रमाणे राणेंनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी काँग्रेसमध्ये काँग्रेस या जिल्ह्यात संपवले आपला पक्ष संपवला तसंच आपल्या दोन्ही मुलांच्या स्वार्थासाठी शिंदेगड आणि राष्ट्रवादी गटाशी एकी साधण्याच्या दृष्टीने आपल्या मुलग्यांना कुठेतरी राजकीय भवितव्यामध्ये ते मदत करतील ह्या हिशोबाने जिल्हा नियोजनमध्ये आज भाजपचं अस्तित्व संपलेलं आहे. एकीकडे शिवसेना संपवण्याच्या नादामध्येच खरं तर या जिल्ह्यामध्ये भाजपचे जेव्हा शिवसेना भाजप होते तेव्हा खरं तर 5 सदस्य स्वीकृतमध्ये या ठिकाणी होते. परंतु आज स्वतःला स्वतःचा मोठा पक्ष समजतात, स्वतःची या जिल्ह्यामध्ये 6-7 लाख मतं आहेत म्हणून सांगतायत. परंतु आज जिल्हा नियोजनमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची स्थिती काय आहे हे आपल्याला निश्चित कळेल आणि येणाऱ्या काळामध्ये हे भाजप संपवल्याशिवाय ही मंडळी राहणार नाही. आणि खरं तर माझं भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना की तुम्ही तुमचं अस्तित्व वेगळं ठेवा कारण हे स्वतःच्या पक्षाच्या स्वार्थासाठी काही मंडळी एकत्र आलेली आहेत आणि ती आता आपलं स्वतःचं अस्तित्व या जिल्ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या जिल्ह्यातील जे कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असून ते काम करतात त्यांना न्याय मिळायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.